एक विशेष साहित्य कृतींचा अभ्यास यावर चर्चा करणार आहोत. म्हणजे आपल्या साहित्यामध्ये अनेक साहित्य कृती असतात, त्यामधल्या अभ्यासक्रमासाठी म्हणून अभ्यास मंडळाने काही अभ्यास काही साहित्य कृती आपल्याकडं अभ्यासाला ठेवलेले आहेत. विशिष्ट अशा कालखंडामधील त्या साहित्य कृती आहेत, म्हणजे लीळाचरित्र, मध्ययुगीन कालखंडाच्या मधील लीळाचरित्र एकांक हे संपादक शंगो तुळपुळे आणि भाईंभट्टांनी लिहिलेलं हे पुस्तक आणि संपादित केलेलं शंगो तुळपुळे यांनी संपादित केलेलं पुस्तक आहे. विभाग 2 मध्ये शिवकालीन असलेलं आज्ञापत्र आहे आणि त्याचं संपादन विलास खोले यांनी केलेलं आहे. खरं म्हटलं तर ते रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेलं आहे. तिसऱ्या विभागामध्ये हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी आहे. आणि चौथ्या विभागामध्ये शोभा यात्रा हे नाटक, त्याचे लेखक आहेत शफाअत खान. अशा वेगवेगळ्या कालखंडातील वैशिष्ट्यपूर्ण अशा 4 अभ्यास कलाकृती आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. विशेष साहित्य कृतींचा अभ्यास करत असताना लेखकाच्या अभ्यास पद्धतीचा उपयोग आपण कसा करावा हे तुमच्या लक्षात यावं. लेखकाचं वाङ्मयीन व्यक्तिमत्व काय आहे, लेखकाचा समकालीन असा भवताल काय आहे, किंवा त्या लेखकानं लिहिलेल्या साहित्य कृतीतून लेखकाच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब कसं पडतं, त्याचबरोबर त्या समकालाचं प्रतिबिंब कशा प्रकारे प्रकट होतं याचा या घटकामध्ये अभ्यास करायचा आहे. लेखकाच्या इतर साहित्य कृती विचारात घेऊन लेखकाच्या एकंदरीत वाङ्मयीन जडण घटनेचा विचार देखील आपल्याला इथं करावा लागणार आहे. आणि एकूण वाङ्मयीन परंपरेत त्या लेखकाचं कोणतं योगदान आहे हेही समजून घ्यायचं आहे. त्या अनुषंगानं लीळाचरित्र, आज्ञापत्र, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ आणि शोभा यात्रा ह्या गद्य कलाकृती 2-1 या विशेष साहित्य कृतीचा अभ्यास या अभ्यास पत्रिकेसाठी आहेत. आता पहिल्यांदा आपण लीळाचरित्र एकांक यावर चर्चा करणार. आता ये चर्चा करत असताना मराठीतला एक पहिला गद्य ग्रंथ म्हणून या ग्रंथाकडे आपण पाहतो. मध्ययुगीन मराठी समाज आणि मराठी साहित्यामध्ये महानुभाव साहित्याचं संप्रदायाचं अत्यंत महत्वपूर्ण असं स्थान आहे. महानुभाव संप्रदायाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी तत्कालीन कर्मठ अशा वैदिक धर्मव्यवस्थेच्या झोपडातून जनसामान्यांनी मुक्त केलं, सर्वांना आध्यात्मिक आणि भाषिक अभिव्यक्तीचा अधिकार दिला, लोकभाषेचा जाणीवपूर्वक पुरस्कार करून सर्वसामान्य लोकांपर्यंत अध्यात्म विचार पोहोचवला, महानुभावांनी गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारचं लेखन केलं. त्यांनी विपुल अशा स्वरूपाचे ग्रंथ लिहिले. ग्रंथातून पंथ प्रवर्तकांचे चरित्र, पंथाचा विचार, महानुभाव विचार प्रमाणे या ग्रंथातून प्रकटते. लीळाचरित्र एकांक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 3 भाग आहेत आणि त्याचं लेखन केलेलं आहे माहीमभट्टाने. लीळाचरित्र एकांक या ग्रंथात चक्रधर स्वामींच्या जीवन कार्याचा परिचय घडवून आणण्यात आलेला आहे. आता तुमच्या समोर प्रश्न पडला असेल, माहीमभट्ट हा कोण? कारण
मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या लेखकांनी योगदान दिलेलं आहे किंवा महत्वपूर्ण वाङ्मयातील जे टप्पे आहेत त्या टप्प्यांचा मराठीच्या अभ्यासकांनी अभ्यास केला पाहिजे, म्हणून अभ्यासक्रमाला या कलाकृती लावलेल्या आहेत. तर माहीम भट हे मूळचे सराळे गावचे, मुळात गर्भश्रीमंत असणार हे कुटुंब. लहानपणी गणपती आपियो नावाच्या गुरुजवळ त्यांनी अध्ययन केलं आणि प्राथमिक अध्ययनानंतर शास्त्र अभ्यासासाठी ते तेलंगणातील विद्यानगरीला गेले आणि गुरुंनी ज्ञान देऊन विद्या संपन्न होऊन विद्येच्या प्रांतामध्ये बरंच काही कमवून ते महाराष्ट्रामध्ये परत आले. मिळवलेल्या ज्ञानाचा आणि मिळवलेल्या विद्वत्तेचा त्यांना प्रचंड अशा स्वरूपाचा गर्व होता. ते इतरांना कसपटा समान किंवा तृणा समान लेखत असत. त्याचं गमक म्हणून ते पायात गवताची वाकी घालून फिरत असत. एक तर श्रीमंतीचा गर्व होता आणि त्याचबरोबर बुद्धीचा देखील त्यांना गर्व होता. दरम्यान त्यांची डोमेगाव येथे चक्रधरांना त्या चक्रधरांची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये चक्रधरांची बुद्धिमत्ता बघून ते थक्क झालेच. चक्रधरांनी भाईम भटांना चर्चेमध्ये निरुत्तर केले आणि मग माहीम भट गोविंद प्रभू कडून महानुभाव पंथाची दीक्षा घेऊन महानुभाव पंथामध्ये ते सामील झाले. श्रीमंती थोडीशी बाजूला ठेवून ते महानुभाव पंथीयांच्या आश्रमामध्ये राहू लागले, भिक्षान्न खाऊ लागले. सर्व संपत्ती गोविंद प्रभूंच्या चरणी त्यांनी अर्पण केली. खरं म्हटलं तरी त्यांच्याकडं विद्येप्रमाणे संपत्तीचा गर्व होताच ते नागदेवाचार्यांना तुच्छ लेखायचे. दरम्यानच्या कालखंडामध्ये त्यांची पत्नी देमाईसाही पुन्हा महानुभाव पंथामध्ये सहमान झाली आणि महानुभाव पंथाच्या विचारानं संपूर्ण कुटुंबच पूर्णपणे भारावून गेलं. खरं म्हटलं तर महानुभाव पंथीयांचे जे काही संस्थापक आहेत ते चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू या दोघांच्याही सहवासामध्ये माहीम भट आले आणि त्या दोघांची सेवा करण्याची संधी माहीम भटांना मिळाली. दोघा गुरूंची आमरण सेवा करून त्या दोघांची त्यांनी चरित्र लिहिली. लीळा चरित्र हे शके 1205 आणि गोविंद प्रभू चरित्र हे शके 1210 या साली त्यांनी ते लिहिले. माहीम भटाने काही आरत्या लिहिल्या, पदे लिहिली, परंतु आद्य चरित्रकार म्हणून माहीम भट संपूर्ण मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध आहेत. एवढंच नव्हे तर आद्य गद्य ग्रंथकार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. संस्कृतचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. संस्कृत मधून ते शिकलेले तरीही त्यांनी देशी भाषेचा म्हणजे मराठी भाषेचा स्वीकार केला. सर्व ग्रंथरचना त्यांनी मराठी भाषेमध्ये केली. लीळा चरित्राचा एकांक आपण अभ्यासणार आहोत. लीळा लीळा म्हणजे काय? लीळा म्हणजे आठवणी. चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू यांच्या आठवणी या तत्कालीन समाजामध्ये विपुल प्रमाणात पसरलेल्या होत्या. ते जिथे जिथे जातील तिथे तिथे काही चमत्कार आणि एक वेगळे अशा स्वरूपाचे त्यांचे कार्यक्रम असायचे आणि त्या प्रसंगाची आठवण म्हणून त्यांनी त्या समाजामधल्या आठवणी गोळा केल्या आणि लीळा चरित्र या माध्यमातून त्या लिहिल्या. त्यासाठी प्रचंड त्यांनी कष्ट घेतले. म्हणजे लीळा चरित्राचं संकलन, संपादन आणि मग लेखन अशा स्वरूपाचा स्वरूप आपल्याला सांगता येईल.
आणि म्हणून महानुभाव पंथामध्ये म्हाइंपटाचे दोन्ही ग्रंथ अत्यंत महत्वपूर्ण आहेत. लीळाचरित्र ग्रंथ म्हणजे एकांक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध याप्रमाणे तीन भागात विभागलेला आहे. एकांकात 74 लीळा आहेत, पूर्वार्धात 358 आणि उत्तरार्धामध्ये 488 अशा एकूण लीळा चरित्रात 950 लीळा आहेत. एकतर या ग्रंथाचा जो चरित्रकर्ता चक्रधर आहे ते एक दैवी पुरुष आहे, महापुरुष आहेत, अवतारी पुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. त्यांनी अवताराचा स्वीकार केला, शक्तीचा स्वीकार केला, नागांबिकेला प्रेमदान, नागदेवाचार्याचे अनुसरण व शेवटी प्रयाण असा त्यांचा प्रवास आपल्याला बघायला मिळतो. चक्रधरांना वैराग्य प्राप्त झाल्यापासून त्यांची भ्रमंती एकाकी होती, म्हणून एकांक भ्रमंती करता करता पैठणला आले आणि एकांकातून ते लोकांकात आले. तिथून त्याच्या आयुष्याचे नवे पर्व सुरू झाले आणि मग त्याचं वर्णन पूर्वार्धामध्ये आलं आहे आणि उत्तरार्धामध्ये चांगदेव राऊळ कराडे ब्राह्मण ते त्यांच्या घरी जन्मले. श्राद्धाच्या दिवशी त्यांच्या पत्नीने रतीच्या चाडा विनवल्यामुळे त्यांच्यात ब्रह्मचारी वृत्ती उत्पन्न झाली. ते वैराग्य धारण करून या माहूरकडे प्रस्थान करतात. तिथे दत्तात्रयाने त्यांना वाघाच्या रूपात दर्शन दिले, त्यांच्या डोक्यावर पंजा ठेवून त्यांना ज्ञानाची शक्ती दिली आणि मग ज्ञान शक्तीनंतर ते द्वारकेस जाऊन स्वच्छतेचे कार्य करतात. डोक्यावर सूप ठेवून खराट्याने पाठीत मारून तेथेच ते स्वच्छतेचे आणि ज्ञान संचाराचे कार्य करतात. चांगदेव रावळापासून शक्ती घेऊन गोविंद प्रभू रुद्धपुरास येतात. चांगदेव राऊळ द्वारावेतीच असतात. कामाख्या नावाची स्त्री विषय सुखाची अपेक्षा करते आणि ब्रह्मचर्य स्वीकारल्यामुळे त्या सतीचा आग्रह पाहून ते त्याग करतात. त्या समयी गुजरात मधील भडोज येथे मृत झालेल्या प्रधान पुत्राचा म्हणजे हरतेवळ देव अर्पाळ देवाचा शरीरात प्रवेश करतात. हा एक मोठा चमत्कार इथं आपल्याला पाहायला मिळतो आणि मग तेच चक्रधर स्वामी म्हणून उदयाला येतात. म्हणजे हरपाळ देवाची भेट श्री गोविंद प्रभूशी होते, त्यांच्याकडून ज्ञान शक्ती स्वीकारल्यानंतर हरपाळ देवाचे हरपाळ पण नाहीसे होऊन त्यांचे चक्रधरात रूपांतर झाले आणि मग चक्रधरात रूपांतर झाल्यानंतर त्यांनी वैराग्य धारण केलं. वैराग्य धारण केल्यानंतर मग पंत प्रचारासाठी म्हणून त्यांनी ब्रह्मद्धी स्वीकारली. विंध्य पर्वताच्या भागात त्यांनी जवळजवळ 12 वर्ष तप केलं. तर त्यानंतर ते कटोलला आले आणि आंध्र प्रदेशात गेले. भ्रमंती करताना वारंगळास श्रीमंत सावकाराच्या हंसाबा नावाच्या मुलीशी योगायोगाने दुसरा त्यांनी विवाह केला. पुन्हा विवाहातून विरक्ती घेऊन ते पत्नी सोडून भ्रमंती करू लागले आणि या कालखंडात या भ्रमंतीमध्ये विविध अशा स्वरूपाचे साक्षात्कार चमत्कार हे घडलेले आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा ते आंध्र प्रदेशातून पुन्हा महाराष्ट्रात आले आणि मग ह्या सगळ्या प्रवासामधल्या सगळ्या घटना सगळे चमत्कार या ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मुळात लीळाचरित्र या ग्रंथाचा नायकच चक्रधर स्वामी आहे आणि चक्रधर स्वामीच्या अनुषंगानं त्यांचा जो महानुभाव संप्रदाय आहे त्या संप्रदायाची विचार प्रणाली आचार आणि तत्व प्रणाली या अनुषंगानं प्रकट होते. चक्रधर स्वामी हे अवतारी पुरुष आहेत, ते ज्ञानी पुरुष आहेत, समाजात भ्रमंती करायची, लोकात मिसळायचं, लोकांना जागृत करायचं, समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत, रूढी परंपरा आहेत, त्या रूढी परंपरेतील त्यांना मुक्त करायचं, अंधश्रद्धा युक्त अशा स्वरूपाच्या जीवनाला वेगळी कलाटणी द्यायची, त्यांना
सहज सोप्या भाषेमध्ये ज्ञान द्यायचं, जीवनामध्ये त्यांचा उद्धार करायचा, अशा स्वरूपाचं तत्वज्ञान महानुभाव संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. म्हणजे जीवाचं उद्धरण करण्याच्या हेतूने त्यांनी अवतार घेतल्याचे, जीवोद्धार वेसंती अवतार असे त्यांना संबोधले जाते. खरं म्हटलं तर चक्रधर स्वामी म्हणजे श्रीकृष्णाचा प्रत्यक्ष अवतार आहे. द्वारावतीच्या चांगदेव राऊळ यांनी प्रधान पुत्र हरपालदेवाचा मृत म्हणजे पतित शरीरात प्रवेश केल्याने हा अवतार झालेला आहे. आणि मग चांगदेव राऊळ यांना व्याघ्र दर्शनाने म्हणजे वाघाच्या रूपामध्ये परमेश्वरान म्हणजे दत्तात्रेयांनी चांगदेव रावळांना म्हणजे चक्रधरांना अनुग्रह केला. आणि मग गोविंद प्रभूंना श्री चांगदेवाकडून मिळालेला अनुग्रह चक्रधरांची गुरु परंपरा या ग्रंथामध्ये स्पष्ट होते. या ग्रंथामध्ये एकतर या लीळाच्या माध्यमातून एकांकामधून आपल्याला चक्रधर हा परमेश्वराचा अवतार आहे आणि ते भेटले की लोकांना प्रचंड आनंद व्हायचा, त्यांच्या दर्शनानं प्राणी मात्रांना अतिशय आनंद व्हायचा. एवढंच नव्हे, हिंस्त्र अशा पशूंची हिंस्त्रता देखील कमी व्हायची. गायींना दृष्टीशी सुख देऊन ते आनंदी करायचे. म्हणजे अनेक अद्भुत अशा चमत्कारी गोष्टी चक्रधराने केलेले आहेत. परंतु चक्रधर नेहमी शांतचित्त असायचे, प्रसन्न व्यक्तिमत्वानं वावरायचे, तर्कशुद्ध विचार करून इतरांना संबोधित करायचे. दुसऱ्याचा ताप आला तरी तो आपल्या अंगावर घ्यायचे, माणसांना अदृश्य करायचे, खाली पडलेला डोळा पुन्हा जागच्या जागी लावणे, नृपुत्रिकास पुत्र देणे, मृतास जिवंत करणे, वाद करणाऱ्या पंडितांना नुसत्या दृष्टीने स्फूर्ती देणे, अशा स्वरूपाच्या काही चमत्कारिक गोष्टी या चक्रधरांच्या बाबतीत घडल्या होत्या. आणि त्या घडलेल्या गोष्टी आठवणीच्या माध्यमातून लीळांच्या माध्यमातून म्हाईम भटांनी लीळा चरित्र एकांक या ग्रंथामध्ये संकलित केलेले आहेत. चक्रधरांचं चारित्र्य हे निष्कलंक चारित्र्य होत, त्यांची वृत्ती विरक्त स्वरूपाची होती, नैष्टिकपणे ब्रह्मचर्य त्याने सांभाळलं आणि त्याचबरोबर अतिशय साधेपणानं, बुद्धीचा कुठल्याही स्वरूपाचा गर्व नाही आणि त्यामुळे ते सर्वसामान्य माणसामध्ये मिसळायचे, त्यांची अशी हितगुज करायची, त्यांच्या सुखदुःखाशी मिसळायचे. त्यामुळं चक्रधरांची लोकप्रियता प्रचंड वाढलेली होती, सर्वसामान्यांचा ते आधार बनलेले होते. आणि हा माणूस सर्वसामान्य नसून तो ईश्वरी अवतार आहे, दैवी अवतार आहे. आणि मग त्यांच्या संदर्भात ज्या काही अशा चमत्कारी गोष्टी होत्या त्यामुळे ते लोकोत्तर पुरुष म्हणून त्यांच्याकडे पाठले जात. म्हणजे एकांक मध्ये आलेलं हे चक्रधरांचं व्यक्तिमत्व हे या ग्रंथात आपल्याला बघायला. दुसरं म्हणजे लीळा चरित्रामध्ये हे चमत्कारिक दर्शन तर आहेच, तर त्यावेळेच्या समाजाचं जीवन कशा स्वरूपाचं होतं, म्हणजे सामाजिक जीवनाची परिस्थिती कशी होती हे देखील आपण बघायला पाहिजे. म्हणजे यादवकालीन महाराष्ट्रातील सामाजिक जीवनाच्या अभ्यासाचे साधन म्हणून हा लीळा चरित्र ग्रंथ आपण बघतो. तत्कालीन लोकजीवन, त्यांच्या जगण्याच्या पद्धती, व्रत वैकल्य, जीवन जगण्याच्या धारणा, त्यांचे व्यवसाय, त्यांची असणारी शेती, गुरे ढोरे, त्या समाजामधील असणारे लोकजीवन, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती, अंधश्रद्धा, भूताखेतावरील विश्वास, सामाजिक समारंभ, चालीरीती, उत्सव किंवा तिथली असणारी संस्कृती. उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्र समाज उत्सवप्रिय होता,
म्हणजे पुत्र जन्माला असला तरी त्याचं बारसं घालणं, उष्टावण करणं यांचा उल्लेख देखील ह्या एकांकामध्ये आलेला आहे. तत्कालीन विवाह समारंभ कसे होते, विवाहाच्या चालीरीती कशा होत्या, रूढी परंपरा, समाजाचे मनोरंजनाचे प्रकार, खेळ, शिकार, गोरुपालन, म्हशीची झुंज, चोरांचा उपद्रव, जुगार करण्याची पद्धत, वाटमारी या सर्वांचं दर्शन या एकांकिकेतील लीळांमधून आलेलं आहे. त्याचबरोबर यादवकालीन खाद्य पदार्थांचे दर्शन, शिल्पकला, तत्कालीन घरं, देवळं, तत्कालीन समाजमानस, लोकमानस यांचं देखील दर्शन आपल्याला या ग्रंथामधून घडतं. लीळाचरित्र एकांकातून प्रतिबिंबित झालेलं धार्मिक जीवन कसं होतं, तर यादवकालीन महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनाचे आचार विचाराचे दर्शन अनेक दैवत पूजा अर्चा किंवा जी काही प्रमुख दैवत आहेत त्या दैवतांचा देखील उल्लेख यामध्ये येतो. गावागावामध्ये असणारी ग्रामदैवत, त्यांची लहान मोठी देवळं, त्यांचे व्रतवैकल्य, उत्सव, पूजा अर्चा, नैवेद्य, अनेक पुरुषांना सिद्धी प्राप्त होत असे, देव अंगात येत असे, त्यातून गुरु शिष्य परंपरा एकांकामध्ये धर्मश्रद्धेचे वातावरण भरलेले आहे. म्हणजे परमेश्वराचा असणारा प्रचंड प्रभाव त्या धार्मिक जन्मजीवनावर होता आणि तो प्रभाव लीळा चरित्राच्या एकांकातून आपल्याला पाहायला मिळतो. लीळा चरित्रामधील जे काही राजकीय संदर्भ आहेत तेही आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे यादवकालीन राजकीय स्थितीगतीचे दर्शन घडते. म्हणजे देवगिरीवर यादवांचं राज्य होतं, देवगिरीकर यादव आणि गुजरातचे राजे यांचं वैर होतं हे या लीळेतून स्पष्ट होतं. यादव राजे कृष्णदेवराव यांचा उल्लेख येतो. कृष्णदेवराय म्हणजे कान्हर देव. ते लोणार येथे आले असताना कान्हरदेवांची म्हणजे कृष्णदेवरायांची आणि चक्रधरांची भेट झाल्याचा उल्लेख देखील या लीळामध्ये आपल्याला बघायला मिळतो. या भेटी प्रसंगी त्यांनी दर्शर म्हणून असंग अशा सुवर्ण मुद्रा चक्रधारांना दिल्या, पण चक्रधरांनी त्या सुवर्ण मुद्रा स्वीकारल्या नाहीत आणि त्या सगळ्या सुवर्ण मुद्रा तुम्ही कुणालाही द्या, त्या सुवर्ण मुद्रा त्यांनी देवळाला भेट दिल्या. तत्कालीन संस्थानिक मांडलिक यांचेही दर्शन या लीळामधून आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवन आपण बघितलं, धार्मिक जीवन बघितलं, भाषाशैली, भाषेच्या दृष्टीनं लीळा चरित्र हा एक अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा ग्रंथ आहे. कारण तो पहिला आद्य असा गद्य ग्रंथ आहे, त्यामुळं म्हाईन भटांच्या ग्रंथाला अत्यंत महत्वपूर्ण उल्लेख केला जातो. म्हाईन भटांनी लिहिलेल्या लीळा चरित्रातून यादवकालीन बोली भाषेचे स्वरूप स्पष्ट होते. लीळा चरित्राची भाषा कशी आहे ती आपल्याला दिसते. भाषा अत्यंत साधी, सोपी, सरळ, आकलनास अशी सुलभ आहे. लीळा चरित्राच्या भाषेतील सौंदर्य हा तिच्या साधेपणात आहे आणि म्हणून उचित आणि समर्थ शब्दांची निवड म्हाईन भटांनी केलेली आहे. या ग्रंथात म्हणजे अशुद्धता भरपूर आढळते, अर्थात त्यावेळच्या कालखंडामध्ये व्याकरणाच्या नियमांनी भाषा बांधली गेलेली नव्हती, त्यामुळे आपण तिकडं दुर्लक्ष करतो. परंतु छोटी छोटी वाक्ये, घटना प्रसंग आणि कमीत कमी शब्दामध्ये मांडण्याची पद्धत कौतुकास्पद आहे. या लीळा चरित्रामध्ये अवतरण चिन्हांचा देखील वापर केलेला आपल्याला बघायला मिळतो. देशी शब्दांचा जाणीवपूर्वक वापर केलेला आहे. मध्ये मध्ये संस्कृत शब्द देखील वापरतात आणि देशी बोलीला त्यांनी महत्वपूर्ण असं स्थान दिलेलं बघायला मिळतं. म्हणजे
लीळाचरित्र या ग्रंथाच्या संदर्भामध्ये एवढं आपल्याला बघायला मिळेल. यासाठी अधिक अभ्यास करण्यासाठी तुम्ही संदर्भ ग्रंथ बघावेत. लीळाचरित्र एकांक शंभू तुळपुळे, लीळाचरित्रातील समाज दर्शन सुमन बेलवलकर, आणि प्राचीन मराठी वाङ्मयातील समाज जीवन जयवंत कळके, आणि आज्ञापत्र संपादक विलास कोले, हे ग्रंथ त्यांनी तुम्ही अभ्यासावेत. दुसरं म्हणजे दुसरी जी कलाकृती अभ्यासासाठी आहे ती आज्ञापत्र. याचा कर्ता आहे रामचंद्र पत्य अमात्य, आणि संपादित केलेले पुस्तक आहे हे विलास कोले यांचं. ही कलाकृती वाचल्यानंतर आपल्याला शिवकालीन मराठी गद्याचं स्वरूप सांगता येईल. लीळाचरित्र ही यादव काळातील कलाकृती होती आणि आज्ञापत्र हे शिवकाळात. आज्ञापत्र अभ्यासल्यानंतर त्याचे वाङ्मयीन विशेष काय आहेत आणि मराठी कालीन राजनीती कशा स्वरूपाची होती याची स्पष्टता आपल्याला या ग्रंथातून दिसते. आज्ञापत्र म्हणजे छत्रपतींनी आज्ञा सांगणारे राजपत्र. सामान्यतः छत्रपतींच्या कडून दिल्या जाणाऱ्या आज्ञावर राज्याभिषेक, शक, छत्रपतींचे नाव, मुद्रा वगैरे असायचे. परंतु सदरचं आज्ञापत्र हे राज्य दप्तरातील अधिकृत आज्ञापत्र नाही, कारण यावर राजशकाखेरीची आरंभीच्या मुद्रा व समाप्तीच्या मर्यादा वगैरे नाहीत. त्यामुळं हे आज्ञापत्र अधिकृतरित्या नसलं तरी मागील छत्रपतींच्या राजवटीतील राजनीतीचे स्वरूप विद्यमान छत्रपतींना सांगण्याच्या हेतूने या आज्ञापत्राचं लेखन केलं. या ग्रंथामध्ये एकूण 9 प्रकरण आहेत. पहिल्या 2 प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापना, स्वराज्यावर आलेले संकट, छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम यांच्या पराक्रमाची वर्णन येतात, आणि पुढील 7 प्रकरणामध्ये राज्य कारभाराच्या विविध भागांचं विवेचन येत. हा ग्रंथ रामचंद्र पंत अमात्यांनी लिहिला असं मत रियासतकार गोस सरदेसाई, दवा पोद्दार, त्र्यंश शेजवलकर, व दि राव शन्ना जोशी, राची ढेरे यांनी स्पष्ट केलेले आहे. शिवाय हा ग्रंथ रामचंद्र पंत अमात्यांचा नसावा असेही काही जणांनी मत सांगितलेलं आहे. परंतु शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. यावेळी त्यांनी राज्याभिषेक सर्ग सुरू केला. तेव्हापासून 42 वर्षे म्हणजे 1715 साली आज्ञापत्राच्या लेखनाची आज्ञा झाली आणि कालगणना पद्धतीनुसार आज्ञापत्राचा दिनांक 19 नोव्हेंबर 1715 असा येतो. आता रामचंद्र पंत अमात्य हेच आपण त्याचे लेखक गृहीत धरलेले आहेत. त्यांनीच त्याचं लेखन केलं असं मत सध्या प्रचलित आहे. त्यांचं पूर्ण नाव रामचंद्र निळकंठ भादानेकर, भूतकार या आडनावाने त्यांची क्वचित संबोधले जाते. इसवी सन 1662 मध्ये रामचंद्र पंताचे वडील निळोपंत सोनदेव शिवाजी महाराजांचे अमात्य झाले आणि इसवी सन 1672 मध्ये निळो सोनदेव यांच्या मृत्यूनंतर रामचंद्र पंत अमात्य झाले. अर्थात अमात्य म्हणजे मुजुमदार, अमा म्हणजे जवळ, म्हणजे जवळ असणारा मंत्री, प्रधान, सल्लागार. अमात्य हा एक अष्टप्रधानापैकी एक प्रधान. मुख्य प्रधानाच्या खालोखाल त्याचं काम असायचं, त्याचं स्थान असायचं. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांना वार्षिक 12,000 कोण वेतन असायचे.
शिवाजी महाराजांनी अमात्य हे संस्कृत नाव दिले. अमात्य यांनी सर्व राज्यातील जमा खर्चावर देखरेख ठेवणे, राज्यातील दप्तरावर व फडणवीस यांच्यावर नियंत्रण ठेवणे, राज्याचा सगळा हिशोब तपासणे, फडणीसी व चिटणीसी पत्रावर आपले निशाण करणे इत्यादी कामे छत्रपती शिवाजी महाराजांनी अमात्यांच्याकडे दिली होती. राजाराम महाराजांनी रामचंद्र पंतांना हुकुमत पन्ना म्हणजे हुकुम चालविणारा असा किताब दिला. आणि मग हे रामचंद्र पंत अमात्य यांनी जो लेखनाचा हेतू दिलेला आहे म्हणजे राजकुमारांना शिवकालीन राजनीतीची जाणीव करून देऊन प्राप्त परिस्थितीत राजाने स्वराज्य रक्षण व स्वराज्य संवर्धन या दृष्टीने कसे आचरण ठेवले पाहिजे, कोणत्या तत्वांना अनुसरले पाहिजे याचे सूत्रबद्ध मार्गदर्शन करण्याच्या हेतूने आज्ञापत्राचे लेखन केलेले आहे. आता आज्ञापत्र ग्रंथाचं स्वरूप आपण बघू. हा ग्रंथ एकूण 9 प्रकरणांमध्ये समाविष्ट झालेला आहे. शिवाजी महाराजांचं राज्य आणि संकटांचा प्रतिकार हा एक मुद्दा प्रथम येतो. पहिल्या 3 प्रकरणामध्ये, पहिल्या प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याचं वर्णन आलेलं आहे. पहिल्या प्रकरणाच्या पहिल्या ओळीत आज्ञापत्र कोणी कोणास कोणत्या कारणास्तव सांगितले हे लिहिलेले आहे. आणि रामचंद्र पंत अमात्य यांनीच हे आज्ञापत्र लिहिले असंही त्याचा उल्लेख आलेला आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये संभाजी व राजाराम महाराजांच्या राजवटीत स्वराज्यावर आलेली संकटे, त्यांचा केलेला बंदोबस्त यांचं वर्णन येतं. प्रकरणाच्या प्रारंभी थोरल्या संभाजी महाराजांची कारकीर्द थोडक्यात येते. संभाजी महाराजांनी असाधारण श्रमहास करून औरंगजेब चरवून आला असता युद्ध प्रसंगी त्याचे कित्येक प्रमुख सैनिक रणास आणले, कित्येक हतपर्द करून फरारमुक्त केले, कित्येक शरणागत करून शहाजादे अधिकरून मुक्त केले. संभाजीराजांच्या काळात औरंगजेबाचा झालेला हल्ला, राजांनी त्याचा केलेला प्रतिकार याच मोजक्या शब्दामध्ये आज्ञापत्रात वर्णन आलेलं आहे. म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कष्टानं असं स्वराज्य स्थापन केलेलं होतं आणि त्या स्वराज्याच्या उत्कर्षाचं वर्णन आलं. दुसऱ्या प्रकरणामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचं वर्णन आलेलं आहे. त्यानंतर राजाराम महाराजांनी म्हणजे औरंगजेबाच्या हल्ल्यामुळे राजावर बिकट संकट आलं आणि मग त्यावेळी आणीबाणीची परिस्थिती आलेली असताना राजाराम महाराजांनी राज्य व्यवस्था सावरण्याचा केलेला प्रयत्न, त्याची कामगिरी याचं वर्णन यामध्ये येतं. राजाराम महाराजांनी जंजिऱ्याचा जो काही बंदोबस्त केला, त्यानंतर त्यांनी दक्षिणेकडे मोठा पराक्रम केला, राज्याच्या संकटास कारणीभूत झालेल्या सरदारांचा निपात केला, त्यांचं वर्णन या तिसऱ्या प्रकरणामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळत. म्हणजे पहिली दुसरी प्रकरणे प्रस्तावनादा वसून शिवाजी महाराज, संभाजी व राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीची संक्षिप्त अशा स्वरूपाची माहिती देत. आता मुख्य जो ग्रंथाचा जो काही विचार आहे ग्रंथ लिहिण्याचा, 3 ते 9 प्रकरणामध्ये राजनीती विषयक विवेचन आलेलं आहे. म्हणजे राज्य कर्तव्य कशा स्वरूपाचे असावे, म्हणजे राज्य संस्थेची ईश्वराधीनता, राजाची कर्तव्ये, राजाची वैयक्तिक संरक्षण व्यवस्था, त्याचं नित्यकर्म, राजानं कलावंतांना द्यायला लागलेलं जे काय उत्तेजन, बुद्धिमत्ताशी केलेली सल्लामसलत, अर्थप्राप्तीविषयीची त्याची भूमिका, राजा आणि सेवक यांच्यामधील संबंध, गुजराज, लोकसंग्रह, राजकुमाराचे शिक्षण, राजाची सहिष्णुता, या सगळ्या गोष्टी नंतरच्या प्रकरणामध्ये 3 ते 9 प्रकरणामध्ये आलेल्या आहेत. राज्य कर्तव्य या प्रकरणामध्ये प्रारंभी प्रजेच्या कल्याणासाठी आणि धर्मरक्षणासाठी ईश्वराने राज्याला हे राज्य दिले आहे असं सांगून राजाने धर्माचरण केले पाहिजे,
प्रजाध्यक्ष असले पाहिजे, प्रजापालन करीत कीर्तिमान झाले पाहिजे अशी स्वरूपाची अपेक्षा व्यक्त केली आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांची राजनीती समोर ठेवून आज्ञापत्राचं लेखन झाले आहे. म्हणजे धर्माचरणाचा व्यापक अर्थ आपल्याला सहज लक्षात येतो. सर्व धर्म सहिष्णुता व प्रजेचे कल्याण हे धर्माचरणामध्ये अपेक्षित आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणाचं राजनीतीचं तेच मुख्य सूत्र होत. राजा आणि सेवक यांच्यातील संबंध कसे असावेत, राजाने नोकरांची नेमणूक कशी करावी, नोकराशी कसं वागावं, या संदर्भात अत्यंत महत्वाचे व्यवहार दर्शन इथं केलेले आहे. राजाने स्व शरीर संरक्षण विषयी सर्व काळ अत्यंत सावध असावे. सकलावर सारखा लोभ ठेवावा. स्वयंपाकघर, भोजनगृह, वस्त्रालय आदी नाजूक ठिकाणी नेमले जाणारे लोक अत्यंत विश्वासू लालची प्रामाणिक असावेत. सर्व नोकराचे कौतुक करून त्यांना पुरेसे वेतन द्यावे, त्यांना खुश करावे. गैरकृत्य करणाऱ्या नोकरांचा शोध घ्यावा, त्यांना शासन कळावे. राजाने आपल्या जवळचे अत्यंत विश्वासू असे नोकर ठेवावे. सेवक मर्यादित राहतील, आज्ञाभंग करणार नाहीत, अशा स्वरूपाची इथं अपेक्षा केलेली आहे. राजाचा आचार धर्म कशा स्वरूपाचा असावा याची माहिती आज्ञापत्रकारांना दिली आहे. म्हणजे राजानं भोजन आणि अल्पोपहाराच्या वेळा पाळाव्यात, हत्यार जवळ वागावं, धनुष्यबाण बंदुकादी हत्यारे नित्य नूतन करावेत, दारुगोळा अन्य युद्ध सामग्री जीन कोगीर कापडी चिलकत यांच्या निर्मितीचे ज्ञान त्याला असलं पाहिजे, ते ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. किंवा राजानं कलावंत व गुणीजनांचा संग्रह करावा हे म्हणत असताना कवीश्वरामुळे कीर्ती पसरती याकरिता कवीश्वर गुणी शास्त्रज्ञ प्रामाणिक निस्मृतनी असे आपण त्यांना ठेवून घ्यावे. किंवा त्यांचा त्यांच्या सामर्थ्याचे कौतुक करावे, गुणीजनांचा संग्रह करावा. केवळ स्तुतिप्रियता हाही दोष मोठाच आहे. आणि स्तुतिप्रिय अशा भटापासून दूर राहण्याचा सल्ला देखील यामध्ये दिलेला आहे. राज्याची जी अधिक युक्ती असेल ती घेऊन जेणेकरून योजलेकार सिद्धीस जाण्यास कार्यसिद्ध असावे अशाही स्वरूपाची अपेक्षा व्यक्त केली आहे. इथं उजरात म्हणजे राज्याचे निवडक सैन्य हे कशा स्वरूपाचं असावं, उजरात किती असावे, त्यांना वेतन किती असावे, त्यांची कर्तव्य कोणती असावीत, सैनिकाची निवड चोकंदळांनी करावी, सैनिकाकडे सर्व प्रकारचे उत्कृष्ट हत्यारे असावीत, तलवारी असाव्यात, कटारी असावेत, दाणपट्टा, भाले, बिचवे, धनुष्यबाण, बंदुका, चिलकते, दुपट्टे, बाण, हुक्के, शरस्त्रा, दारुगोळा अशा स्वरूपाच्या बारीक सारी गोष्टी यांचा तपशील या इथं दिलेला आहे. राजाने उत्तम मनुष्य संग्रह करावा असं म्हटलेलं आहे आणि यावर आज्ञापत्रकारांनी भर दिलेला आहे. जेणेकरून निखालसपणे मनुष्य संग्रह होय ते करावे या भूमिकेचा आग्रही प्रतिपादन केलेला आहे. एखादा चाकर पदरी ठेवत असताना त्याची बारीक सारीक माहिती काढावी. राजाने जास्त बोलू नये, कामाशिवाय इतराशी बोलू नये, सेवकांचे दोष दुसऱ्याजवळ बोलू नये, ते मनात ठेवून दूर करण्याचा प्रयत्न करावा. त्याशिवाय राजकुमारांचे शिक्षण कसे घालावे, त्याला संस्कार कसे द्यावे, शिक्षण देण्याची त्याची व्यवस्था करावी, त्यासाठी अनुभवी सभ्य शिक्षक नेमावेत. राजकुमाराकडून शास्त्राभ्यास लेखनाभ्यास कडक शिस्तेमध्ये करून घ्यावा. माया धरून अभ्यासास अंतर करू नये. राजकुमाराचे गुणदोष समजून सांगणारी अशी प्रामाणिक विचारवंत सुक्षवंत अशी एक दोन माणसे त्याच्या सहवासात असावीत. त्यांनी वरचेवर पडले तर अंतरविषयी सावधान करत जावे. राजा सोशिक असावा. लोक नाना स्वभावाचे असतात, त्यांच्याशी शांतपणे स्वास्थ्य वर्धने करून संभाषण करावे, त्यांच्या अन्यायाचे निवारण करावे
असंही आमच्या अमात्य लिहितात. त्यानंतर प्रधानाचं महत्वही सांगितलेलं आहे, म्हणजे हुजरात, गड, किल्ले, लष्कर, हुशीम यांचा नियम करणे, प्रजा कीर्तिवान करणे, प्रजा संरक्षण, धर्मार्थ विचार पाहणे, यथाकाली दान देणे, सेवक लोकांची केली वेतने पाविणे, समयाचे समयी प्रजेपासून करभार करून घेणे, अशा स्वरूपाचं काम त्याने केलं पाहिजे. प्रधान म्हणजे राज्य लक्षण ग्रहाचे स्तंभ, नृप सत्ता प्रसारक, प्रजापालन धर्मरक्षणाचे अध्यक्ष, राज मदजयित अन्याय सागराची मर्यादा, हत्तीचे अंकुश, नृपाची विश्रांत, परलोक पंथाची दीपिका, राजाच्या खालोखाल प्रधानाचे स्थान कारण, प्रत्यक्ष कारभारात प्रधानाचं दैनंदिन कामकाज पाहत असतो, तो राजाचे प्रतिनिधित्व करीत असतो, सर्व नोकरात त्याचे स्थान सर्वोच्च असते, राजाने लहान थोर राज्यकार्ये त्याचाच विचार करावा, त्याची फीड सर्वापेक्षा अधिकोत्तर भागवावी, असा दंडक यामध्ये घालून दिलेला आहे. त्यानंतर प्रधानाचे गुण कशा स्वरूपाचे असावेत, म्हणजे राजानं प्रधानावर पूर्ण विश्वास ठेवावा, त्याच्या हाताखाली दुय्यम अधिकारी द्यावेत, प्रधानानं कुठलं काम करावं, कशाला महत्व दिला द्यावं, किल्लेदार सेनापती यांच्याशी संगनमत करून किंवा एकमेकांशी विचार करून अत्यंत सचोटीने राज्यकारभार करावा, चांगली न्याय व्यवस्था करावी, ती चोख ठेवावी, अनुचित अशी काम करणाऱ्यांना शिक्षा द्यावी, त्यांच्यावर कठोर अशा स्वरूपाचं शासन करावं, प्रजेचं पालन धर्मरक्षण, शत्रूंचा बंदोबस्त, राज्यांचे व किल्ल्याचे संरक्षण करावे, अशा स्वरूपाची अपेक्षा या ग्रंथात व्यक्त केलेली आहे. त्यानंतर सावकाराचं महत्व, आज्ञापत्राच्या 5व्या प्रकरणामध्ये सावकाराचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणजे सावकार म्हणजे राज्याची श्रीमंती, राज्याची शोभा, राज्याच्या राज्याचं सावकाराच्या योग्य आबादान होत. सावकार असतील तर अधिक अधिक भरभराटीला येतो, त्यामुळे सावकारांना जे मिळेल ते देण्याचा प्रयत्न राजाने करावा, ते राज्य श्रीमंत होत. म्हणजे सावकारांच्या कडून प्रसंगी कर्ज घेता येतं, त्यांच्याकडून आर्थिक मदत घेता येतं, त्यामुळे त्यांचं मन सांभाळ केला पाहिजे. राजाने सावकारांना व्यापार उदिम करण्यासाठी किंवा बाजारपेठेमध्ये दुकाने साठण्यासाठी उत्तेजन दिलं पाहिजे. वेळ प्रसंगी राजाने सावकारांचा सन्मान करावा असंही म्हटले. परकीय व्यापाराचं धोरण कसं होतं, तर सावकारामध्ये पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच आणि डॅनिश असे परकीय व्यापारी असत, परंतु ते आपल्याकडील व्यापारी नसत. त्यांचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो. त्यामुळं परकीय व्यापाऱ्यांच्या बाबतीत या आज्ञापत्रामध्ये अत्यंत सावध अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे, म्हणजे त्यांच्याबरोबर यथातथ्य असे संबंध ठेवावेत, त्यांना नेहमीसाठी जागा देऊ नये, विशिष्ट कालखंडासाठी जागा देऊ, किल्ल्याजवळ म्हणजे जंजिऱ्याजवळ त्यांचं येणं जाणं सहसा होऊ देऊ नये, कदाचित वकारीची जागा दिली झाली तर खडीची मोबारी समुद्र तीरी म्हणजे समुद्राच्या तीरावर त्यांना जागा देऊ नये, कारण आरमाराच्या माध्यमातून हे लोक हल्ला करतील, अशा स्वरूपाची भीती होती, त्यामुळे ही काळजी घेतलेली दिसते. आणि म्हणून आरमार पाठीशी देऊन त्यांचे बळे त्या बदरी नूतन किल्लाच निर्माण करणार तेव्हा इतके स्थळ राज्यातून गेले, असा इशारा पत्रकाराने दिलेला आहे. म्हणजे पुढे तर वतनदार वृत्ती कशा स्वरूपाची असावी, म्हणजे राज्यातील वतनदार देशमुख व देश कुलकर्णी पाटील हे जे आहेत त्या सगळ्यांना वतनदार म्हणावे. आणि म्हणून वतनदारामध्ये कार्यकर्ते प्रामाणिक असल्यास राज्याला चांगले सेवक मिळतील, आणि म्हणून वतनदार अत्यंत विश्वासू असावे,
प्राण्यांनी प्रामाणिक असावेत, सोने आणि सुगंध याकरता तशांचा अत्याचार करावा, मेहरबानी करावी, बहुमान वाढवावा अशा स्वरूपाची अपेक्षा देखील या आज्ञापत्रामध्ये केलेली आहे. दुसरं मध्ये आज्ञापत्रामध्ये बऱ्याच अशा स्वरूपाच्या म्हणजे दुर्ग कसे असावे, किल्ले कसावे असावे, म्हणजे दुर्ग, गट, कोट, किल्ले हे शब्द एकाच अर्थाने इथं वापरले जातात. आणि मध्यगुण काळात दुर्गांना राज्य व्यवस्थेमध्ये अतिशय महत्वाचं स्थान होत, कारण किल्ल्यावरून राज्य कारभार चालायचा. आणि या दुर्गांचे साधारणपणे 16 प्रकार इथं सांगितलेले आहेत. त्या दुर्गांचं महत्व सांगितलेलं आहे, त्यांचं बांधकाम, जतन, संवर्धन, संरक्षण यासाठी विशेष लक्ष दिलं की जावं. आणि म्हणून या आज्ञापत्रामध्ये छत्रपती शिवरायांचा किल्लाविषयक असणारा दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो. किल्ल्याचं महत्व सांगताना आज्ञापत्रामध्ये म्हटले आहे की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश प्रचक्र येताच निराश्रय प्रजाभग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो, म्हणजे उद्ध्वस्त होतो. देश उद्ध्वस्त झाल्यावरही राज्य कसे कोणी सांभाळावे? म्हणून गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे राज्याचा खजिना, आणि गडकोट म्हणजे सैन्याचं बल, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागा. आणि ती सांभाळली पाहिजे, त्याची अत्यंत काटेकोरपणे निगा राखली पाहिजे अशा स्वरूपाची अपेक्षा या आज्ञापत्रात आलेली आहे. आता दुर्गाची व्यवस्था, गडकोटाच्या संरक्षणाबाबत अत्यंत तपशीलवार माहिती इथं दिलेली आहे. म्हणजे एखाद्या सरणोबत म्हणजे सेनापती, सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी अत्यंत महत्वाचे असतात. या अधिकाऱ्यांनी त्या गडांचा, त्या दुर्गांचा सांभाळ केला पाहिजे. किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात धोरणही अध्यापत्रामध्ये नमूद केले आहे. दर तीन वर्षांनी हवालदाराची, 4 वर्षांनी सरणोबताची आणि 5 वर्षांनी सबनीस कारखानीस यांची बदली करावी. जर किल्ल्यावरील एखाद्या अधिकाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला तर त्याच्या जागेवर त्याच्या वारसाला नेमू नये. त्याच्या मुलाचे सांत्वन करून त्याच्या योग्यतेचे दुसरे एखादे पद त्याला द्यावे. तर ज्याची योग्यता असेल त्याला त्या गडावर सरणोबत म्हणून नेमावे. किल्ल्याखालील प्रदेशात राहत असलेल्या देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी, चौगले इत्यादी वतनदारांना त्यांच्या वतनापासून 10-5 गावे दूर असलेल्या किल्ल्यावर नेमावे. जे काही दगाबाज असतात राज्यामध्ये त्यांना शासन देण्याच्या संदर्भामध्ये देखील अत्यंत कठोर भूमिका घेतलेली दिसते. म्हणजे किल्ल्यावरील एखाद्या अधिकाऱ्याने अथवा हळेकाने दगा दिला, दगा देण्याची दुर्बुद्धी झाली तरी त्याच्यावर प्रचंड स्वरूपाचं कडक असं शासन करावं, त्याचा कडेलोट करावा. गडा शत्रूचा वेढा पडल्यावर शस्त्रांच्या व रसदीच्या जोरावर गड हरतरेने लढवावा. शस्त्रास्त्रे व रसद संपल्यावर, नाईलाज झाल्यावर आवश्यक त्या उपायाने गडावरील अधिकारी व सैनिक यांचे प्राण वाचवावेत. राजाची मदत मिळत नसेल तर सर्वांनी एकत्र लढून मरावे. गडावरील सैनिकांनी कठीण प्रसंग आला तर गड शत्रूच्या ताब्यात देऊ नये अशा स्वरूपाची अपेक्षा देखील या आज्ञापत्रामध्ये केलेली आहे. किल्ल्याची बांधणी कशी करावी, त्याची रचना कशी असावी, त्याची राखण कशी करावी, गडाच्या जवळ दुसरा पर्वत गडापेक्षा उंच असू नये किंवा त्याच्या बरोबरीचा देखील असू नये, असलाच तर सुरुंग लावून गडापेक्षा उंचीने कमी करावा असं देखील म्हटलेलं आहे. झाडं कुठली लावीत गडावर, त्यातील एकही झाड तोडू नये. संकट समयी झाडीत बंदुका चालवण्यासाठी सैनिक जागरूक असावे. गडावर पाण्याची व्यवस्था कशा स्वरूपाची असावी,
त्यानंतर विटांचे बांधकाम कसे करावे, बांधकामामध्ये चुना किती प्रमाणामध्ये मिक्स करावा, किंवा राजवाड्यावर उंदीर विंचू केडा मुंगी राहतील एवढ्याही फुटे ठेवू नयेत, अशा बारीक सारीक तपशिलासह वर्णन आलेलं आपल्याला मिळालं. म्हणजे गडावरील सज्जता, गडाची निगा, सेवक या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. आणि आरमार हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अत्यंत महत्वाचं असणार. आरमाराची त्यांनी जी उभारणी केलेली होती, त्यामुळे जे काही पोर्तुगीज, डच, इंग्रज या लोकांना त्यांनी रोखलेलं होतं. म्हणजे मध्ययुगात आरमाराचं महत्व ओळखून आपल्या स्वतंत्र आरमाराची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती. आणि मी आणि हिंदुस्थानामध्ये ते एकमेव राजे होते. आरमाराचे महत्व त्यांनी जाणलेले होते आणि त्याची निर्मिती करणारे ते असामान्य राजे होते. त्यामुळेच त्यांनी सागरी किनारपट्टीवर वर्चस्व मिळवलं. इंग्रजी लोकांना, पोर्तुगीजांना फिरग्यावर त्यांनी नियंत्रण ठेवलं. आणि मग त्या आरमाराचं महत्व इथं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आरमाराचे वेगवेगळे सुभे करावेत. प्रत्येक सुभ्यात गुराबे व 15 गलबते असावेत. त्याच्या एक वर एक सरसोबा म्हणजे मुख्य सरदार असावा आणि त्या सरदाराच्या आज्ञेमध्ये सर्व सर्वांनी राहावे. आरमारातील सैनिकांचा पगार नेमून द्यावा, सावकारी वाढवावी म्हणजे व्यापारी वाढवावी, सावकारीमुळे जकातीचे उत्पन्न वाढेल, आरमारातील सैनिकांना समुद्रात संचार करून शत्रूला जवळ घेऊ देऊ नये, जलदुर्गासाठी लागणारे साहित्य दारुगोळा वरचेवर पोहोचेल अशी व्यवस्था करावी, जहाजाने दळणवळाची मुभा द्यावी असे आज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. यावून व्यापाराला देखील महत्वाचं स्थान दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. रामचंद्र आमाप त्यांनी आरमाराची युद्धाची जी काही सज्जता आहे ती सज्जता सांगितलेली आहे. म्हणजे युद्ध जर सुरू झालंच तर कशा स्वरूपाचं आरमारावरून आपल्याला झुंजता येईल, आपले संरक्षण करून शत्रूचा प्रदेश कसा जिंकता येईल, शत्रू दमगीर झाला म्हणजे दमला आणि शरण येऊ लागला तर चहुबाजूने तोफांचा मारा करत राहावे व दुरूनच त्याच्या शरणागतीला मान्यता द्यावी किंवा तोफांचा मारा करून त्याचे तरांडे ओढून थाक निर्माण करावा, अशा स्वरूपाची पद्धती देखील त्यांनी अंगरलेली आहे. आरमाराला लागणारं साहित्य म्हणजे प्रचंड लाकूड लागायचं आणि आपल्या राज्यातील अरण्यातील लाकूड राजाने च्या परवानगीने तोडावं, म्हणजे मोठमोठी झाडं उगीच तोडू नयेत. याशिवाय लाकूड लागल्यास परमुलकातून आणावं. स्वराज्यातील आंबे, फणसे, जांभळी यांची झाडं तोडू नयेत कारण त्याला हात लावू नये, कारण कित्येक वर्षापासून ही झाडं फळ देत असतात आणि प्रजा नाराज होईल, त्यांना पीडा देऊ नये आणि म्हणून लागलेली झाडं आरमारासाठी बाहेरून आणावी. म्हणजे अशा बारीक सारीक गोष्टींच वर्णन या आज्ञापत्रामध्ये आलेलं आहे. आता आज्ञापत्राची वाङ्मयीन वैशिष्ट्ये कोणती आहेत? एक तर आज्ञापत्र हा 17व्या शतकामध्ये लिहिलेला ग्रंथ आहे आणि त्यावेळेचं असणारे जे काही मराठी गद्य आहे त्या मराठी गद्याचा विचार आपण इथं करावा लागतो. म्हणजे त्यावेळीची भाषा कशा स्वरूपाची, त्या भाषेची रूप कशा स्वरूपाची, त्यांची मांडणी कशा स्वरूपाची झालेली आहे. आज्ञापत्रामधून छत्रपती शिवाजी महाराजांचं उत्तुंग कार्य, कर्तृत्व, प्रभावी व्यक्तिमत्व, स्वराज्य स्थापना, स्वराज्य संवर्धनाची भूमिका, राजनीती वगैरेचं दर्शन या आज्ञापत्रामधून घडवलेलं आहे. आज्ञापत्रामधील आखीव, रेखीव, ताशीव भाषेमधून प्रगल्भ जाणीवा, अनन्य साधारण स्वराज्यनिष्ठा आणि कर्तव्यदक्ष विचार आणि समाज हिताची उत्कट भावना व्यक्त झालेली आपल्याला बघायला मिळते.
स्वातंत्र्याची दुर्दम्य आकांक्षा, त्या आकांक्षेपोटी केलेले अहर्निष्ठ कष्ट, त्यासाठी नित्यनेतून संपादावे अंतरी वागवलेली भावना, यातूनच केवळ नूतन सृष्टीचे निर्माण झाले. स्वराज्याच्या उभारणी मागील भूमिका, स्वराज्याची निर्मिती, लोक कल्याणकारी राजकारणी नीती यामुळे फुलून गेलेले अज्ञा पत्रकाराचे अंतःकरण नीतियुक्त शब्दातून व्यक्त होते. म्हणजे त्यांची अज्ञापत्राचे लेखन करत असताना लेखकाच्या अंतःकरणाचा झालेला या शब्दामधून आविष्कार इथं आपल्याला पाहायला मिळतो. स्वराज्य संरक्षणाच्या अत्यंत प्रेरणेमधून, स्वराज्याच्या भक्तीमधून त्याचं लेखन झालेलं आहे. म्हणजे आज्ञापत्राच्या बाह्य रूपावर आणि अंतररचनेवर या प्रेरणेचं संपूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळे संरक्षणाची सर्वंकष शुद्धता आणि चौफेर दृष्टी प्रधान, सावकार, वतनदार, दुर्ग, आरमार ह्या महत्वाच्या राज्यातील अंगावर त्यांनी दृष्टिक्षेप टाकलेला आहे. सखोल असं विवेचन केलेलं आहे. या विवेचनातील तर्कशुद्धता, सूक्ष्मता, एकसंगता ही वाखाणण्याजोगी आहे. आणि म्हणून हे लेखन अत्यंत हृदय अशा स्वरूपाचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तार्किक दृष्ट्या अत्यंत सूक्ष्मपणे यामध्ये विचार प्रकटलेले आहेत. स्वराज्य स्थापनेच्या उद्दिष्टानुरूप कृती प्रवणतेची दीक्षा देणे आणि स्वराज्य संरक्षण या संवर्धनाची चेतना प्रज्वलित करणे हे गुण या आज्ञापत्राचे असलेले आपल्याला बघतात. एकंदरीत हे लेखन अत्यंत सामर्थ्यशाली स्वरूपाचं आहे आणि त्या याची एक काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. म्हणजे आज्ञापत्राची वैशिष्ट्य सांगत असताना एक तर शिवकालीन राजनीतीचं सुदृढ विवेचन करणारा आज्ञापत्र हा मराठीतील अत्यंत महत्वाचा अशा स्वरूपाचा ग्रंथ. आज्ञापत्रातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीचं, राजकारणाचं दर्शन घडतं, त्याचबरोबर मध्ययुगीन गद्याचं दर्शन देखील घडतं. आज्ञापत्राच्या 9 प्रकरणांमधून राजनीतीचे निरूपण केलेले आहे. राजनीती निरूपणाची 3 प्रमुख अंगे आहेत. सर्वसामान्य प्रशासकीय व्यवस्था, यात राजराज्य कर्तव्य, प्रधानाचे कर्तव्य, राजा प्रधान संबंध आणि वतन वृत्तीविषयक संबंध याचा संबंध येतो. दुसऱ्या प्रकरणामध्ये अर्थव्यवस्था, खजिना, महसूल आणि सावकार याविषयी नियम आहेत आणि संरक्षण व्यवस्था, हुजरा, दुर्ग, आरमार याविषयी दंड घालून दिलेले. या 3 प्रमुख राज्यामागून शिवकालीन राजनीती बरोबरच काही शाश्वत स्वरूपाची तत्वे व्यक्त झाली आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या दृष्टीने नित्य नवीन सृष्टी कशी निर्माण केली याची माहिती आपल्याला या ग्रंथातून पाहायला मिळते. राजाचे कर्तव्य, राजाचे गुण, राजा आणि सेवक संबंध, राजा आणि बुद्धिमंत कलावंत यांचे संबंध, लोकसंग्रह, राजकुमाराचं शिक्षण आदींची माहिती राज्य कर्तव्य या प्रकरणामध्ये येते. प्रधान या प्रकरणामध्ये महत्वाचे संप्रदान, प्रधानाचं महत्व, प्रधानाचे गुण, प्रधानाचे कर्तव्य, राजा आणि प्रधान यांचं संबंध यांचं विवेचन येतं. एकंदरीत सावकार, वतनदार आणि दुर्ग त्यांची बांधणी, त्यांची रचना, अधिकाऱ्यांच्या नेमणुका, किल्ल्यावरील संरक्षण व्यवस्था, निगा सामग्री अशा सांगोपांग विचारांनी आणि या सगळ्या गोष्टींनी, बारीक सारीक गोष्टींनी हा ग्रंथ समृद्ध झालेला आहे. एकंदरीत आज्ञापत्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची दृष्टी इथं आपल्याला आलेली पाहायला मिळते. त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाचा प्रत्यय आपल्याला येतो आणि तो रामचंद्र पंत अमात्य यांनी मांडलेला आहे. या दोन्ही ग्रंथांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये थोडीशी चर्चा करू. एकतर दोन्ही ग्रंथावर
म्हणजे एक योग्य पर्याय निवडा अशा स्वरूपाचा प्रश्न असेल. म्हणजे चार ही पर्याय दिले असतील, त्यातनं एक पर्याय निवडायचा. असे पाच पर्याय दिले जातील. आणि दुसरं म्हणजे लघोत्तरी प्रश्न दोन असतील आणि दीर्घोत्तरी प्रश्न तीन असतील. म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न 10 मार्काला असतील, अंतर्गत विकल्पास दीर्घोत्तरी प्रश्न 20 मार्काला एक असेल आणि दुसरा 20 मार्काला असेल आणि लघुत्तरी प्रश्न 30 मार्कासाठी 5 दिले जातील, 3 सोडवायचे आहेत. म्हणजे साधारणपणे एका टॉपिकवर हे दोन दीर्घोत्तरी प्रश्न आहेत आणि 3 लघुत्तरी प्रश्न आहेत आणि 10 मार्कासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न असलेले आपल्याला बघायला मिळतील. आज्ञापत्रामध्ये सुद्धा तशा स्वरूपाचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असलेलं बघायला मिळेल. या दोन्ही ग्रंथासाठी जे काही संदर्भ दिलेले आहेत त्या संदर्भाचा देखील तुम्ही विचार करावा. मगाशी लीळाचरित्राचे संदर्भ सांगितलेले आहेत. आज्ञापत्र संपादक विलास कोलेंचं तुम्ही तो ग्रंथ बघावा आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून तुम्ही या दोन्ही लीळाचरित्र आणि आज्ञापत्र ह्या दोन्ही वाङ्मयीन कलाकृतीचा थोडासा सखोल अभ्यास करावा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीची गुणग्रहण करता येईल. मला वाटतंय 12:30 वाजलेच, आपण थोडीशी विश्रांती घेऊ आणि त्यानंतर 1 तासानंतर आपलं दुसरं सत्र सुरू होईल. धन्यवाद. लोंढे सर.